we are discussing retirement of partners. When does the partner retire? There are certain conditions for the retirement of partners. Retire kadhi hoto partner, tyache kahi conditions ahet. त्यामध्ये पहिली कंडिशन आहे की कॉन्ट्रॅक्ट कसा झाला असेल. कॉन्ट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा पार्टनरशिप डीड म्हणतात त्याला. जेव्हा करार होतात पार्टनर्स मध्ये तेव्हा त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. तो एका प्रकारचा कॉन्ट्रॅक्टच आहे. त्यामध्ये लिहिलेलं असेल की कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार आहे किंवा डीड कधी संपणार आहे. ज्या दिवशी काम संपेल त्या दिवशी पार्टनरशिप आपोआप डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह होणे म्हणजे संपणे. कॉन्ट्रॅक्ट मध्येच लिहिलेलं असेल, डीड मध्येच लिहिलेलं असेल की पार्टनर पर्टिक्युलर डेटला रिटायर होणार आहे किंवा पर्टिक्युलर वर्षानंतर रिटायर होणार आहे, तेव्हा रिटायरमेंट घेऊ शकतो पार्टनर. किंवा पार्टनरला बिझनेस सेटअप करताना वाटलं मी लॉंग टर्म पर्यंत या बिझनेस मध्ये असेल, पण एका पर्टिक्युलर डेटला कधी पार्टनरला वाटू शकतं की आता मला या पार्टनरशिप मध्ये राहायचं नाहीये, तो रिटायर होऊ शकतो. प्रॉब्लेम फक्त रिटायरमेंटचा नाहीये, प्रॉब्लेम आहे ट्रीटमेंट कशा करायच्या. कारण की रिटायरमेंट होणं हे कोणत्याही पर्टिक्युलर डेटला होणार आहे आणि बिझनेस तर गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट आपण बघितलं असेल इलेव्हन्थला फर्स्ट चॅप्टर मध्ये होता. तुम्हाला बिझनेस हा अनंत काळापर्यंत टिकणार आहे, आपण यापेक्षाने बिझनेस स्टार्ट करतो. व्हॉट वी डू, वी थिंक दॅट बिझनेस विल गो अँड गो अँड गो फॉर एव्हर. वी नेव्हर डिटरमाइन दॅट बिझनेस विल गेट स्टॉप ऍट अ पर्टिक्युलर डेट. वी आर पॉझिटिव्ह थिंकर्स. एव्हरी बिझनेसमॅन इज अ पॉझिटिव्ह थिंकर. वेन एव्हर ही स्टार्ट द बिझनेस ऑर्गनायझेशन ही अज्युम्स दॅट हिज बिझनेस विल रन फॉर अ लॉंगर पिरियड, है ना. पण एका पर्टिक्युलर डेटला पार्टनर रिटायर होतो. ही वॉन्ट टू रिटायर, कॅन यू स्टॉप हिम, कॅन अदर पार्टनर स्टॉप हिम, नो. ही हॅव राईट टू रिटायर ऑन एनी सर्टन डेट बट विथ द प्रायर नोटीस. नोटीस द्यावी लागला तुम्हाला आय वॉन्ट टू रिटायर. मग रिटायर म्हणत आता काम वाढलं रिमेनिंग पार्टनर्स. ही हॅव टू थिंक अबाउट रिमेनिंग पार्टनर्स, थिंक अबाउट आपला बिझनेस लॉस मध्ये का प्रॉफिट मध्ये आहे हे बघून घ्या. आता वी डू अकाउंटिंग फॉर दिस फिनान्शियल इयर फर्स्ट एप्रिल टू 31st March. As we have discussed earlier in last lecture, suppose one partner want to retire on 10th December, yesterday. Now, the treatment or the financial account was prepared for 1st April 2020 till 31st March 2021. Now, March is yet to be arrived. अजून आला नाहीये मार्च, यायचा आहे. पण त्याला आजच रिटायरमेंट झाले. आता तो आज रिटायर होणार आहे पण अजून तर बिझनेस चालू आहे. त्याला जर प्रॉफिट मध्ये बिझनेस आहे म्हणून बघितलं मागच्या काही काळामध्ये तर असं शक्य नाहीये की पुढे प्रॉफिटच होईल. मग ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतोय, व्हेन ऍट द डेट ऑन विच द पार्टनर इज गोइंग टू रिटायर ऍट पर्टिक्युलर डेट, व्हॉट इज द फायनान्शियल कंडिशन ऑफ कंपनी, व्हॉट इज द फायनान्शियल कंडिशन ऑफ पार्टनरशिप फर्म, वी हॅव टू चेक. त्यासाठी हे सगळे अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. माय पॉइंट, आपण का करतोय ते सगळे अकाउंट्स प्रिपेअर, कारण की ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतोय त्या दिवशी बिझनेस प्रॉफिट मध्ये का लॉस मध्ये हे चेक करावं लागतं. बरं, बिझनेस जेव्हा क्रिएट केला जातो त्या बिझनेसची गुडविल असते. डू यू नो गुडविल? गुडविल ऐकल्या शब्द कधी? गुडविल, सो व्हॉट इज गुडविल? इफ यू हर्ड अबाउट इट, व्हॉट इज गुडविल? रेप्युटेशन ऑफ बिझनेस. गुडविल इज अन इंटेंजिबल ऍसेट. ऐकलं असेल इंटेंजिबल म्हणजे काय? न दिसणारी. इट इज लाईक हवा, एअर. कोणीच टाळू शकत नाही की हवा नाहीये, सगळे त्याच्यावरच जगतायत. पण दाखव कुठे म्हणजे दाखवत आहेत. गुडविल सुद्धा तसाच आहे. दाखव कुठे गुडविल, इथं आहे का, इथं आहे का, नाही दाखवत आहे. पण गुडविल असते प्रत्येक कंपनीची. आता जेव्हा पार्टनरशिप फॉर्म चालू झाला होता, वेन डज द पार्टनरशिप फॉर्म वॉज स्टार्टेड, ऍट द टाइम द गुडविल वॉज झिरो.
बट विथ द एफर्ट्स ऑफ ऑल द पार्टनर्स, विथ द एफर्ट्स ऑफ ऑल द पार्टनर्स द बिजनेस हैज क्रिएटेड हिज ओन गुडविल इन द मार्केट. बरोबर आहे ना? आर यू गेटिंग माय पॉइंट? मी काय म्हणतोय लक्षात येते सगळ्यांना? क्लिअर आहे? अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतोय. तर ज्या दिवशी बिझनेस स्टार्ट झाला होता त्या दिवशी गुडविल नव्हती, पण ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतो त्या दिवशी बिझनेसची काही ना काहीतरी गुडविल आहे ना, है ना? सो देर आर टू टाइप्स ऑफ गुडविल. फर्स्ट वन इज बुक, नंबर इज वैल्यू. हे दोन मुद्दे कळाले तुम्हाला पार्टनरशिप मध्ये, म्हणजे रिटायरमेंट मध्ये, दुसरा काहीच वेगळा नाही. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. बुक गुडविल कोणते, वैल्यूड गुडविल. बुक म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट. ज्या दिवशी बिझनेस स्टार्ट झाला होता, वेन डज द बिझनेस वॉज स्टार्ट एट दॅट टाइम ऑफ, एट दॅट टाइम द गुडविल वॉज इज, बट आफ्टर सर्टन पिरियड द बिझनेस स्टार्टेड हिज गुडविल. ही द बिझनेस स्टार्टेड अर्न टू गुडविल. गुडविल अर्न करायला सुरुवात केली का? काम चांगलं चालू आहे, मार्केटमध्ये नाव झाले, सेलिंग चांगली चालू आहे, है ना? ऍसेट्स आहेत कंपनीकडं, त्यामुळं कंपनीची रेप्युटेशन वाढत चालली आहे मार्केटमध्ये. ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतोय, परत लक्षात घ्या, ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतोय, जो काही पार्टनर आहे, समजा तीन पार्टनर आहेत, सांगा तुम्ही नाव, तीन कोणते घ्यायचे? कोणता? जीवन, सॉरी जीवन, जीवन एवन आणि डेथ. विवन, विवन कोण आहे? वेदांत. विवन का? विवन. दीज आर थ्री पार्टनर्स. नाउ जीवन वॉन्ट टू स्टॉप द पार्टनरशिप विथ दी एवन एंड विवन. लक्षात घ्या, कोणाचं तरी नाव घेतो इथं, त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर सटायर करतोय, त्याच्या टीका करण्यासाठी. आय बिलीव्ह इन एज्युटेनमेंट, एज्युकेशन प्लस एंटरटेनमेंट दोन्ही असलं पाहिजे, तुमचा इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे. कोणाला जर प्रॉब्लेम असेल मी नाव घेणार, तर मला कळवा, सूचित करण्यात यावे. नाही ना प्रॉब्लेम? मला माहिती प्रॉब्लेम नसते. सो जीवन वॉन्ट टू रिटायर, पण जीवन काय म्हणतोय? साहेब मी रिटायर होतोय आणि कंपनीची जे काही प्रॉफिट आहे ते मला द्या. आता मार्च मध्ये, सॉरी, हा मार्च मध्ये 31 मार्चला 19-20 पर्यंत तर प्रॉफिट क्लिअर आहे, आणि जर दिलं नसेल तर ते लोन म्हणून बिझनेस मध्ये राहत. दिलं नसेल तर लोन म्हणून बिझनेस म्हणतो ना कधी कधी, साहेब आता तुम्हाला प्रॉफिट देत नाही, बिझनेस इज अ आर्टिफिशियल पर्सन, कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, है ना? सो कंपनी म्हणते मिस्टर जीवन एवन आणि विवनला, साहेब आता थोडा प्रॉफिट घ्या नंतर तुम्हाला देतो. तर कंपनी ती लोन म्हणून स्वतःकडे ठेवते. लायबिलिटी आहे ना कंपनीची, द्यायची आहे कंपनीला, अजून दिलं नाहीये. पार्टनर्स सेपरेट लीगल एंटिटी. एसपीच्या विद्यार्थी, ओसीएमच्या विद्यार्थ्यांना कळतं हे सगळं, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. पॉईंट झाले तुम्हाला, फीचर्स ऑफ कंपनी, सेपरेट लीगल एंटिटी, स्वतंत्र अस्तित्व, आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम मानव, असंच आहे का? कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन. आता मिस्टर जीवन म्हणतायत की मला पार्टनरशिप मधून वेगळं व्हायचं. एवन आणि विवन काय म्हणत? मिस्टर जीवन जरा थांबा, आधी कंपनीची पोझिशन काय ते बघून, कंपनी प्रॉफिट मध्ये असेल तर तुम्हाला मी तुमच्या प्रॉफिटचा हिस्सा देऊ, आजपर्यंत म्हणजे त्या दिवसापर्यंत कंपनीमध्ये तो आहे, त्या दिवसापर्यंत प्रॉफिट, पूर्ण वर्षाचा नाही, कारण की नंतर तर तो नसणार आहे, 10 डिसेंबरच्या नंतर नाही ना जीवन, नंतरचा सगळा प्रॉफिट विवन आणि एवन एन्जॉय करते. मग जीवन म्हणतो की ठीक आहे, करा कॅल्क्युलेट. आता कंपनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं तर नेट प्रॉफिट कळणार आहे कंपनीला, पण कंपनी काय म्हणते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च असते, 31 मार्च पर्यंत प्रॉफिट अँड लॉस तयार करतो. पण आपण काय करतोय,
जीवन रिटायर होतोय म्हणून जीवन साठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय, पण त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण मोडू शकतो का ते आपल्याला लागणारच कंटिन्युअस. मग आपण काय केलं, एक टेंटेटिव्ह पिरियड साठी 1 एप्रिल, आता 20 साल, 1 एप्रिल 2020 पासून 10 डिसेंबर पर्यंतचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला. पण आता कन्फ्युजन होते, इकडे पण प्रॉफिट अँड लॉस दिसायचे, इकडे पण दिसायचे. मग ह्याला नाव दिलं ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट करतोय ना म्हणून ह्याला म्हणतात पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट. हा एक अकाउंट तयार करायचा तुम्हाला, ऍडजस्टमेंट बघायचंय. आता तुम्हाला इथे जे खर्च पी अँड एल काय येतात, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग जे काही एक्सपेन्सेस झाले जेवढे काही ऍडजस्टेड फक्त सरप्लस नुकसान आणि सरप्लस प्रॉफिट जेवढं काही अतिरिक्त झालं ते फक्त या अकाउंट मध्ये ट्रीट करायचं. समजा की नाही समजा. दुसरा, पैसे वाटायचे तिन्ही पार्टनर्सला. हा पार्टनर काय म्हणणार, A1 आणि B1, साहेब नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई करून जावा, कारण की तुम्ही सध्याही पार्टनर आहात, मागच्या कोरोना काळात बिझनेसच झाला नाही आणि तुम्ही आता निघून चला 31 मार्चला, काय आम्ही नुकसान भरपाई करावी का? जीवन म्हणतं की ठीक आहे मी नुकसान भरपाई करतो, पण मी 31 मार्चपर्यंत का करू, मी तर आज रिटायर व्हायलो, नंतर तुम्ही काय करणार, मी तर नाहीच ना नंतर. 10 तारखेपर्यंत प्रॉफिट आहे का नुकसान आहे ते सांगा. प्रॉफिट असेल जीवन म्हणतात प्रॉफिट द्या, नुकसान असेल दोन्ही पार्टनर म्हणतात नुकसान भरपाई द्या. मग भांडण नको, अकाउंट प्रिपेअर करू. भांडण नको, अकाउंट प्रिपेअर करू. म्हणून इथं अकाउंट प्रिपेअर केला जात. प्रॉफिट झाला तर जीवनला दिलं जाईल, A1ला दिलं जाईल, B1ला दिलं जाईल. का? तीनही पार्टनर अद्याप आहेत, अजून आहेत, राईट नाऊ दे आर पार्टनर्स. आफ्टर द रिटायरमेंट व्हॉट एव्हर इज द प्रॉफिट, हु विल अर्न दॅट प्रॉफिट, दॅट प्रॉफिट विल बी डिस्ट्रीब्युटेड अमाउंट A1 आणि B1. आर यू गेटिंग माय पॉइंट? एकदम क्लिअर आहे. बघा मी थिअरी वाचून दाखवत नाहीये, तेच आहे तिथं, फक्त मी तुम्हाला असं एक्सप्लेन करून सांगतो. ट्रान्सलेट करायला वेळ लागत नाही शब्दांच्या अर्थ सांगायला, फक्त मी तसं न जाता असं सांगतो तुम्हाला, मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम लवकर कॅप्चर होतो. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड व्हॉट वी हॅव टू डू. एखादा ऍक्टर जेव्हा मूवी साईन करतो तेव्हा तो अगोदर डायरेक्टरला बसवतो आणि मग तो सांग पिक्चर कसं, पूर्ण स्टोरी ऐकतो है ना, आणि नंतर मूवी करायची की नाही ते डिसाईड करतो. आणि ऍक्टिंगचा जो पॅरामीटर आहे त्याचा तो डिसाईड करतो की मला कशा प्रकारची ऍक्टिंग करायचं, माझा रोल काय असणार है ना. मला विलन व्हायचं तर विलन सारखा लुक, विलन सारखा गेस्चर, विलन सारखा आवाज तयारी करतो. अरेगेटिंग माय पॉइंट, कॉमेडी ऍक्टर तर त्या हिशोबाने तयारी करतो. त्यामुळं तुम्ही जेव्हा अकाउंट प्रिपेअर करता तुमच्या डोक्यामध्ये ही स्टोरी फिरली पाहिजे, तुम्हाला काय करायचं पार्ट नका करू, अंडरस्टँड करा. एकदा ग्रास्प झाला ना डोक्यामध्ये मग मी तुम्हाला जेव्हा शिकवेल ना मला जास्त वेळ लागणार नाही, माझा तिकडे एफर्ट कमी होतो. दुसरी गोष्ट, आता प्रॉफिट झाला तर प्रॉफिट वाटायचं आहे, नुकसान झाला नुकसान वाटायचं आहे ना. कुठं वाटावं लागेल त्याच्यासाठी एक अकाउंट बनवावं लागेल, ह्याला म्हणतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा दुसरा अकाउंट तुम्हाला काय करायचा, फक्त पैशाचा व्यवहार, पार्टनरला किती द्यायचे, किती आले, किती ट्रान्सफर झाले, जे काही आहे आपण बघणार आहे ट्रीटमेंट तेव्हा तुम्हाला लक्षात येते. कळायला दुसरा अकाउंट कोणता तयार करायचा आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथं खरा पैशाचा हिशोब किती दिले किती आले, समजा की नाही समजा. तिसरा आहे ऍक्च्युअल फायनान्शियल पोझिशन ज्या दिवशी पार्टनर रिटायर होतोय. आपल्या केसमध्ये जीवन कधी रिटायर होतोय, 10 डिसेंबर 2020. एम आय राईट? आता 10 डिसेंबर 2020 रिटायर होतोय तर बॅलन्स शीट, बीएस मध्ये बॅलन्स शीट ऍज ऑन पर्टिक्युलर डेटला 10 डिसेंबर, हे फक्त उदाहरण देतोय,
कारण की आपल्याला पटणार त्या दिवशी रिटायर होते. तुम्ही क्वेश्चनला व्यवस्थित बघा आणि त्या दिवशीपर्यंतचा बॅलन्स शीट तयार करा. आणि जे नॉर्मल बॅलन्स शीट चालू आहे ते तर चालूच राहील बिझनेसमध्ये. हे फक्त कशासाठी जीवनमुळे करावं लागलं एवढं सगळं कष्ट है ना. आता जेव्हा केव्हा पार्टनरशिप चालू होते, व्हेन एव्हर द पार्टनरशिप फर्म स्टार्टेड द रेशो इज डिसाइडेड किती प्रॉफिट कमवायचं आहे, किती प्रॉफिट वाटून घ्यायचं आहे. इफ इट इज नॉट डिसाइडेड, पार्टनरशिप मध्ये डिसाइड केलेलं नसेल तर सगळे इक्वल, सांगितलं नाही म्हणजे इक्वल. रेशो कळतो, रेशो है ना. तर रेशो डिसाइड करावा लागतो. तुम्ही तिघ पार्टनर आहात, ए वन, जी वन आणि व्ही वन, तिघ जेव्हा बिझनेस स्टार्टअप करताय तेव्हा ते अगोदर विचार करतात की मला काय भेटेल. मग समजा त्यांनी डिस्कसच केला नाही पण पार्टनरशिप चालू केलं तर अज्युम करायचा की सगळे इक्वली प्रॉफिट कमवणार. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रेशो दिला जाईल, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रेशो दिला जाईल. रेशो कधीचा? जीवन रिटायरमेंट होण्याच्या अगोदरचा, म्हणजे पार्टनर रिटायरमेंट होण्याच्या अगोदरचा रेशो. समजा 5:3:2 हा रेशो आहे, 5:3:2 कधीचा आहे? रिटायरमेंट होण्याच्या अगोदरचा, म्हणजे हा ओल्ड रेशो. समजा की नाही समजा? समज राहणार आहे, सबको समज रहा. ह्याला काय म्हणतात? ओल्ड रेशो. आता जर पार्टनर रिटायर होत असेल प्रॉब्लेम आणि तुम्हाला सांगितलं नसेल की हे जे ए वन आणि व्ही वन आहे ना, आता ह्यांचा खेळ बिघडला की नाही? हे जीवनचा प्रॉफिट, हे ए वनचा, हे व्ही वनचा. जीवन निघतोय, आता प्रॉब्लेम मध्ये सांगितलं नाही आपल्याला की ए वन आणि व्ही वन किती प्रॉफिट कमवणार आहेत, काय रेशो आहे त्यांचा. नवीन रेशो दिला नाही ए वन आणि व्ही वनचा, सांगितलं नाही. तर न्यू रेशो 3:2 राहणार, कॅन्सल केलं. पण जर जीवन रिटायर होत असेल आणि ए वन आणि बी वन टेबलवर बसले, आता काय करायचं? जीवन तर चाललंय, जीवनचा प्रॉफिट म्हणजे जीवनचा जो रेशो आहे आपण दोघ वाटून घेऊ. होतं ना सर, असं येऊ शकतं. सांगितलंच नाही तर राहिलेला रेशो. आणि जर म्हणलं ए वन आणि बी वन की आपण प्रॉफिट वाटून घेऊ, तर ह्या हे जे पाच आहे ना, हे ज्या रेशो मध्ये वाटायला सांगितले त्या रेशो मध्ये दोघांमध्ये वाटावं लागेल. आता मला सांगा, जीवन रिटायरमेंट झाल्यामुळं, जीवन रिटायर झाल्यामुळं ए वन आणि बी वनला फायदा झाला की नाही? का आता जीवनचा सगळा प्रॉफिट जो जीवनला आपण वाटत होतो नेहमी प्रॉफिट कमवल्यावर कंपनी, समजा कंपनी 100 रुपये कमवली तर जीवनला जेवढे पैसे देत होते ते पैसे आता ए वन आणि बी वन दोघं वाटून घेतील. ह्याला म्हणतात गेन, प्रॉफिट. समजा की नाही समजा रे? एक पार्टनर रिटायर झाल्यामुळे बाकीच्या पार्टनर्सला गेन झाला. जर तुम्हाला सांगितलं असेल एक पार्टनर रिटायर झालाय आणि त्याचा जो प्रॉफिट होता बाकीचे दोघं वाटून घेत आहे, तर गेन रेशो बदलतो, न्यू रेशो तयार होतो, परत रिवाइज करावं लागतं ह्या रेशोला. जर ह्याचे 5 रुपये या दोघांमध्ये वाटले जाते, जे काही तुम्हाला ज्या प्रपोर्शन मध्ये सांगितलं त्या प्रपोर्शन मध्ये, ठीक आहे. आता मी तुम्हाला गुडविल कडे येतो. तुम्ही हे सगळं का सांगितलं त्याच्या मागचा रिझन असं आहे, बॅलन्स शीट मध्ये लिहिलेलं असतं बुक गुडविल. बॅलन्स शीट प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट साईड तुम्हाला गुडविल दिलेला असतो त्याला म्हणतात. जर बॅलन्स शीट मध्ये दिलेली गुडविल असेल तर त्याला म्हणतात बुक गुडविल. कळलं? व्हॅल्यूड गुडविल म्हणजे काय? व्हॅल्यूड, क्रिएट केलेली गुडविल, तिन्ही पार्टनरनी मिळून क्रिएट केलेली गुडविल आहे. बुक गुडविल परत सांगतोय,
लक्ष द्या, गुडविल चा ट्रीटमेंट आला आणि रिझर्व चा ट्रीटमेंट आला, सगळा प्रॉब्लेम समजला, माझं कामच संपलं, तुम्हाला फक्त प्रॉब्लेम सोडून दाखवायचं एवढं केलं. गुडविल दोन प्रकारचे, बुक गुडविल आणि व्हॅलिड गुडविल. व्हॅलिड गुडविल म्हणजे काय आणि बुक गुडविल म्हणजे काय? बुक गुडविल म्हणजे ऑलरेडी बॅलन्स शीट मध्ये गुडविल नोंद केलेली आहे, आपण फक्त बॅलन्स शीट मध्ये बघायचं गुडविल किती आहे, ऑलरेडी आहे ना. तर बुक गुडविल ऑलरेडी आहे, तर जीवन काय म्हणतो जाता जाता साहेब बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी गुडविल आहे, त्याच्यात तुमचा हक्क नाही माझा पण हक्क आहे. तिघांना समान वाटा, समान म्हणण्यापेक्षा प्रपोर्शन मध्ये जर काही त्यांचा रेशो, तिन्ही पार्टनर्स जर तीन असतील तर तीन, चार असतील तर चार, दहा असतील तर हे काय आहे, त्यांच्या त्यांच्या रेशो मध्ये वाटावं लागतो. म्हणजे कोणत्या रेशो मध्ये? 5:3:2 ओल्ड रेशो. कोणती? ऑलवेज. ओल्ड रेशो मध्ये बुक गुडविल. व्हॅल्यूड गुडविल नेहमी गेनिंग किंवा सॅक्रिफाइसिंग रेशो, गेनिंग किंवा सॅक्रिफाइसिंग रेशो. लक्षात आलं? दोन ट्रीटमेंट. आता हे तुम्हाला काय होतं माहिती आहे का? सध्या सर तुम्ही म्हणतायत खरं, पण थोडं थोडं लक्षात येत आहे कारण की आपण अजून प्रॉब्लेम बघितला नाहीये. पण आता मी थोडं सांगितलं ना, तिथं लगेच क्लिक होऊ लागतं तुम्हाला, ते रिवाइज होतं तुम्हाला, कळालं का? आता मिस्टर जीवन रिटायर व्हायले काय काय घेऊन जातील कंपनीमधून, कारण की काहीतरी घेऊन आले होते ना कंपनीमध्ये, एवढे वर्ष कष्ट केलेत ना कंपनीमध्ये, ते काहीतरी घेऊन जातील का कंपनीमधून जाताना, जातील का नाही, मग ते काय काय घेऊन जाऊ शकतात? बुक मध्ये दिलेलं नाहीये पण मी अगदी तुम्हाला समराइज करून चार पाच पॉइंट सांगतो ते काय काय घेऊन जातो, ठीक आहे? ते पाच पॉइंट लक्षात ठेवा, तुम्हाला बाकीच्या थेरीला लक्ष ठेवायची गरज नाही. गुडविल लक्षात ठेवा, बाकीच्या थेरीला लक्ष ठेवायची गरज नाही. तीन अकाउंट तयार करायचं त्याच्यावर नजर ठेवा, कोणता कधी तयार करायचा हे पहिल्यांदा, हे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असं नाही, सायमल्टेनियसली चालत असतात. अकाउंटिंग ट्रीटमेंट हे कधीच एक अकाउंट क्लोज करून दुसऱ्याला जात नसतात, सायमल्टेनियसली इन्क्रीज करावं लागतात मग क्लोज करावं लागतात, मग बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅरी डाऊन, है ना, समजा ना. तर हेडिंग लिहा, मी तुम्हाला काल लिहून दिलाय का मला माहिती काय लिहून दिलंय, इंट्रोडक्शन लिहून दिलाय, पण रिटायरिंग पार्टनरशिप हेडिंग केलं तुम्हाला, ठीक आहे लिहा. हेडिंग लिहा, ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट at the time of retirement following amounts is given to the retiring partner, is given to the retiring partners. Number one, balance in his capital, balance in his capital and sorry obligor capital or current account bracket madhe liya, it is treated as cash or bank और पार्टनर्स लोन अकाउंट.
झालं. सेकंड आहे शेअर ऑफ गुडविल. डॅश करून ओनली व्हॅल्यूड गुडविल. ओनली व्हॅल्यूड गुडविल अंडरलाईन करा. व्हॅल्यूड गुडविल लक्षात ठेवा. ओनली व्हॅल्यूड गुडविल म्हणलंय पार्टनर रिटायरिंग पार्टनर जाताना काय घेऊन जाईल फक्त व्हॅल्यूड गुडविल घेऊन जाईल कारण की ती त्याने क्रिएट केली. ते काय म्हणतं व्हॅल्यूड गुडविल म्हणजे पार्टनर्सनी मिळून केलेली गुडविल. तो जाता जाता गुडविल सोडून जातो का तो काय म्हणतो मी पण कंपनीच्या रेप्युटेशन साठी काम केले मला पण काहीतरी द्या म्हणून गुडविल कॅल्क्युलेट करावी लागते व्हॅल्यूड गुडविल. समजा की नाही समजा हा ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहा इट इज कॅल्क्युलेटेड ऍट इट इज कॅल्क्युलेटेड ऍट गेनिंग अँड सॅक्रिफाइसिंग रेशो. गेनिंग अँड सॅक्रिफाइसिंग रेशो नंबर थ्री शेअर इन द प्रॉफिट और लॉस. प्रॉफिट और लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. ऑन रिव्हॅल्युएशन बाकीचे पॉइंट्स आपण उद्या बघू ठीक आहे.